नमस्कार, मी वैष्णवी आणि आपण पाहतात लोकसंदेश न्यूज। तर पाहूयात काही सविस्तर घडामोडी। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्या शासनाने अतिक्रमण असल्याचे दाखवून अपार्टमेंटमध्ये घर देण्याचे स्वप्न दाखवून बहुजन समाजाची घरे उद्ध्वस्त केली आहेत। याच निषेधार्थ दलित महासंघाच्या वतीने महापालिकेवर कोलांटी उडी घेत आंदोलन केले। महापालिकेने जुना बुधगाव रोडवर वाल्मिकी आवास योजना केली। या घटनेला 20 वर्ष पूर्ण झाली आहेत, मात्र या वाल्मिकी आवास योजनेत कोणत्याही सुविधा देण्यात आलेल्या नाहीत। या संदर्भात अनेक आंदोलने केली पण सुविधा काही झाल्या नाहीत। महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्या शासनाने अतिक्रमण असल्याचे दाखवून अपार्टमेंटमध्ये घर देण्याचे स्वप्न दाखवून बहुजन समाजाची घरे उद्ध्वस्त केली आहेत। याच निषेधार्थ दलित महासंघाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले। वाल्मिकी आवास योजना ही झोपडपट्टी हाकून त्यांनी ही योजना काढली, पण ही योजना नावापुरती सगळं योजना बांधल्यानंतर 3,40,000 रुपये 40 लाख रुपये पण मंजूर झाले, पण या भागात सुखसुविधा कोणत्याही प्रकारच्या नाहीत। उलट रोगराई, धासाचे सांगायचे अशा विविध प्रकारामुळं लोकांवर रोगराईचा आजार पसरत आहे, त्यातही नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे। म्हणून आम्ही आज दलित महासंघाच्या वतीने कोलाचा मोर्चा घेऊन नगरपालिकेचा निषेध केला आहे। तसेच आम्ही नगरपालिकेला आज इशारा दिला आहे, जर तुम्हाला चालवायचं नसेल तर भाडे तत्वावर ही नगरपालिका दलित महासंघात चालवाय द्या, की आम्ही चालवण्यास समर्थ आहे, पण नागरिकांचे हाल करू नका। येत्या 8 दिवसात जर आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर आम्ही नगरपालिकेला टाळेटोप करणार।